मीनाक्षी आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। राज्य सरकारने 31 ऑक्टोबरला राज्यातले 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, मात्र सरकारच्या निवडणुका तोंडावर आल्याने लोकप्रिय घोषणांच्या गदारोळात दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय। राज्यातील 151 तालुक्यात राज्य सरकारने 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केलाय, मात्र लोकप्रिय घोषणांच्या गदारोळात सरकार दुष्काळी भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले। राज्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी त्याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नसून जमीन महसुलात सूट, शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33% यासारख्या सवलती राज्यातील दुष्काळी पट्ट्यात कुठेच राबवले जात नसल्याचे समोर येत आहे। राजकारण्यांना भेगा पडलेल्या जमीनपेक्षा भावनिक मुद्दे जवळचे वाटतात। एकीकडे जगाचा पोशिंदा अनेक मागण्यांसाठी मुंबईत येतोय, मात्र सरकारला दुष्काळावर चर्चा करण्यासाठी वेळच मिळत नाही। राज्यभरात दुष्काळ जाहीर करूनही आंदोलने थांबली नाही। एकंदरच निवडणुका तोंडावर आल्याने नेते मंडळी बळीराजाकडे दुर्लक्ष करत लोकप्रिय घोषणांच्या मागे धावत असल्याचे समोर आले। भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे हेलिकॉप्टर हवेत भरकटल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली। बराच काळ हवेत गिरट्या मारल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करत पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हेलिकॉप्टरची वाट चुकल्याची घटना घडली। रावसाहेब दानवे सध्या परभणी दौऱ्यावर असून ते विद्यापीठात भेट देणार होते, मात्र दानवेंचे हेलिकॉप्टर विद्यापीठात पोहोचण्याऐवजी हेलिकॉप्टरच्या पायलटला अक्षांश व रेखांश न सापडल्याने हेलिकॉप्टर थेट पोलीस मुख्यालयात पोहोचले। यानंतर विद्यापीठातील लोकांशी फोनवर बोलून पायलटने हेलिकॉप्टर विद्यापीठाकडे वळवले, यामुळे मोठा अनर्थ टळला। वडाळा येथील भक्तिपार परिसरात ऑइलने भरलेल्या टँकरला आग लागली असून या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वडाळा येथील भक्तिपार तिथे पेट्रोलच्या टँकरने पेट घेतला, या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। मृत व्यक्ती ही टँकरचा चालक असल्याचे समोर आलं असून आगीमध्ये टेम्पोला धडकून टँकर उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली। घटनास्थळी लगेचच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे। अग्निशमन दलातील अधिकारी AS सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव दल तेथे दाखल झाले, यावेळी तेथे टँकर उलटलेला दिसला असून यात मिथेनॉल असल्यामुळे त्या टँकरने पेट घेतला। पंढरपूर येथील 20 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या 6 तासात सुटका करून 3 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले। माळशिरस येथील डॉक्टर सीद यांचा 5 वर्षाचा मुलगा ईशानचे काल दुपारी 4 वाजता अपहरण केले होते। त्यांच्या दवाखान्यातील कंपाऊंडर ईशानला शिकवणी सोडण्यास गेला असता अपहरणकर्त्यांनी त्याच्या हातातून ईशानला हिसकावून घेऊन गायब केल्याचे कंपाऊंडरने सांगितले। सीद कुटुंबियांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला। पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक सागर कवडे यांनी आपल्यासोबत पंढरपूर शहर पोलिसांची टीम घेऊन माळशिरस गाठले। दरम्यानच्या काळात डॉक्टर सिद यांच्या ईशानच्या सुटकेसाठी 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन येण्यास सुरुवात झाली। दरम्यानच्या काळात डॉक्टर सिद यांना ईशानच्या सुटकेसाठी 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन येण्यास सुरुवात झाली। पोलिसांनी कंपाऊंडरला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याच्यावर संशय आल्याने कवडे यांनी त्याला पोलीस हिसका दाखवला। कंपाऊंडरने अपहरणाबाबत माहिती दिली। पोलिसांनी वेगाने ईशानच्या शोधास सुरुवात केली। अपहरणकर्ते दुचाकीवरून ईशानला घेऊन गेल्याच्या धाग्यावरून नातेपुते मेडक मागे मस्कडच्या घाटातून पोलिसांची टीम तारखेड येथे पोहोचली। या ठिकाणी शाळेच्या जवळ येथील 2 अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर तिथे जवळ असलेला ईशान पोलिसांना मिळाला। यावेळी पोलिसांनी एकूण 3 जणांना अटक केली असून अजून 3 जणांचा शोध सुरू आहे। काल दुपारी 4 वाजता अपहरण झालेला ईशान रात्री 10 वाजता पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप त्याच्या आईच्या कुशीत सोपवला। औरंगाबाद येथील घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी तयार केलेल्या गुलाबजामुनाच्या पाकामध्ये पडून 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। राजवीर नितीन मेघावाल याचं चिमुकल्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात शोकळा पसरली आहे। औरंगाबाद येथील दलालवाडी परिसरात राहणाऱ्या मेघवाल यांच्या घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादासाठी घराजवळ स्वयंपाक करत असताना 2 वर्षाचा राजवीर खेळता खेळता तिथे पोहोचला। घरातील सर्वजण कार्यक्रमात व्यस्त होते आणि याच दरम्यान राजवीर गुलाबजामसाठी तयार केलेल्या गरम पाकाच्या कडेत पडला व तो गंभीररित्या भाजला गेला। कुटुंबियांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। कांदिवलीत एका बँकेत पैसे भरण्यासाठी निघालेल्या कॅश व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातील विजया बँकेच्या शाखेत कॅश व्हॅनद्वारे पैसे भरण्यासाठी गेलेल्या
बंदुकीचा धाक दाखवून कॅश लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसल्याने त्या दोघेही लुटारूंनी तेथून पळ काढला. 22 नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना CCTV मध्ये कैद झाली. मात्र कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा अथवा त्यांचे कोणतेही नुकसान न झाल्याने या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. मात्र समतानगर पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांना बोलावून या संदर्भात 26 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवून घेत पुढील तपास सुरू केला आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली.
डोंबिवली ते भव्य श्वान मेळावा आणि पेट फॅशन शो पार पडला. या सायबेन हस्की, अफाऊन, हाऊन, सेंट बर्नार्ड, लेब्राडोर आणि जर्मन शेफर्ड अशा अनेक जातीच्या श्वानांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. भव्य श्वान मेळावा पाहण्यासाठी 4,000 अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. या दिमागदार सोहळ्यात 291 श्वांची नोंद झाली असून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, अपटाऊन व प्रीमियम कडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध जातींचे 300 अधिक श्वान सहभागी झाले होते. निरनिराळ्या कपड्यांचे मजेदार कपडे घालून स्टेजवर डॉग आपल्या मालकांसोबत फॅशन शो मध्ये संगीताच्या तालावर फिरकताना दिसले. तर मराठी सिनेकलाकारांनी देखील या श्वान मेळाव्यात आपली हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूरमधील हेलिकॉप्टर अपघाताला वैमानिक जबाबदार असल्याचे विमान दुर्घटना पथकाने आपल्या अंतिम अहवालात स्पष्ट केले असून अतिरिक्त वजन असूनही उडण्याचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. 25 मे 2017 रोजी लातूरमधील हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री फडणवीस थोडक्यात बचावले होते. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह आणखी 3 प्रवासी व 2 क्रू मेंबर देखील होते. लातूरहून मुंबईला येण्यासाठी टेक ऑफ करताना हायटेन्शन वायरला धक्का लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेच्या अहवालात प्रवासी सामान इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती असं या अहवालात सादर करण्यात आले. भारतीय राज्यघटनेबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने औरंगाबाद पैठण डोंबिवली येथे काल संविधान रॅली काढण्यात आली. संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबरला तयार झाली. या निमित्ताने या दिवशी अनेक ठिकाणी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येते. काल संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी संविधान रॅली काढण्यात आली. पैठण येथे परिवर्तन विचार प्रतिष्ठानतर्फे भव्य रॅली व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी या रॅलीत आपली हजेरी लावली. याचप्रमाणे डोंबिवली परिसरातही संविधान रॅली काढण्यात आली. तर होतो आजच्या ठळक घडामोडी. अधिक बघण्यासाठी पाहत रहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.